नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला पाहूया बाजार समितीने अपडेट केलेले बाजार भाव। कोल्हापूर आवक होती 23 क्विंटल, कमीत कमी 3500, जास्तीत जास्त 7000 रुपये प्रति क्विंटल। चंद्रपूर गंजवड आवक होती 45 क्विंटल, कमीत कमी 4000, जास्तीत जास्त 8000 रुपये प्रति क्विंटल। खेड चाकण आवक होती 16520 नग, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति शेकडा। कळमेश्वर आवक होती 12 क्विंटल, कमीत कमी 9695, जास्तीत जास्त 10000 रुपये प्रति क्विंटल। रामटेक आवक आहे 4 क्विंटल, कमीत कमी 8000, जास्तीत जास्त 10000 रुपये प्रति क्विंटल। सोलापूर आवक होती 7002 नग, कमीत कमी 600, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति शेकडा। पुणे आवक होती 71272 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 13 रुपये प्रति नग। पुणे खडकी आवक होती 1200 नग, कमीत कमी 9, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग। पुणे पिंपरी आवक होती 800 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग। पुणे मुशी आवक होती 13200 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 12 रुपये प्रति नग। पंढरपूर आवक होती 1447 नग, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 12 रुपये प्रति नग। मुंबईची आवक होती 718 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल। भुसावळ आवक होती 7 क्विंटल, कमीत कमी 5000, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल। कामठी आवक होती 4 क्विंटल, कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 7000 रुपये प्रति क्विंटल। रत्नागिरी आवक होती 7000 नग, कमीत कमी 15, जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग। काल सायंकाळी नाशिक आवक होती 908 क्विंटल, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 8800 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, हे होते बाजार समित्यांनी अपडेट केलेले बाजार भाव। लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रति कॅरेटचे मिळणार बाजार भाव हे साधारणपणे 300-350 रुपये प्रति कॅरेटच्या आसपास आहेत। आपण सांगितलेले बाजार भाव हे सर्वसाधारण सरासरी बाजारभाव आहेत। बाजारभावावरती बरेच घटक परिणाम करत असतात, त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये भाव याच्यापेक्षा सुद्धा वेगळे असू शकतात।